शरद पवारांच्या वक्तव्यासंदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये येण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं विधान पवारांनी केलंय. सरसगट सर्वांना पक्षात घेण्याची आमची मानसिकता नाही हे देखील शरद पवारांनी अधोरेखित केलंय. इच्छुकांबाबत पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल. शरद पवारांनी छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेत हे महत्त्वाचं वक्तव्य केलं. तर सरसगट सर्वांना पक्षात घेण्याची आमची मानसिकता नाही असं महत्त्वाचं वक्तव्य देखील शरद पवार यांचं आहे. काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्याचा सरसगट निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हाला लोकांची नाही. जे लोक विसर्जने आमच्याबरोबरचे होते एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचे काही कारण नाही. पण काही घटक आमचे असे होते मिसळ की ज्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत पक्षात होईल आणि नंतर अंतिम निर्णय होईल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.